नमस्कार, अनुभव स्टडी या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत। आज आपण आजच्या या लेक्चरमध्ये भारतीय राज्यघटनेतील जे महत्त्वाचे भाग आहेत त्या भागाविषयी इन डिटेलमध्ये माहिती बघूयात। सरळ सेवा एक्झामला किंवा MPSCच्या पेपरला या घटकांवरती अनेक वेळेस प्रश्न विचारले आहेत आणि ही जे घटक आहेत ते माहिती बघत असताना आपण त्या घटकाविषयी किंवा त्या भागाविषयी ज्या ज्या ठिकाणी पेपरला प्रश्न विचारले आहेत ते प्रश्न मी या ठिकाणी तुम्हाला दाखवलेला आहे, ते तुम्ही बघू शकता। ओके, तर भारतीय राज्यघटनेमध्ये सध्या कंडिशन काय आहे? तर भारतीय राज्यघटनेमध्ये सध्या एकूण एक प्रास्ताविका आहे, प्रास्ताविका एक आहे सध्या। त्यानंतर भारतीय राज्यघटनेमध्ये सध्या एकूण किती भाग आहेत असं जर विचारलं, ओके, एकूण सध्या एकूण 25 भाग आहेत भारतीय राज्यघटनेमध्ये, सध्या एकूण 25 भाग आहेत। मग आणि परिशिष्ट किती आहेत? तर 12 परिशिष्ट आहेत। परिशिष्ट म्हणजेच अनुसूची। ओके, तर अनुसूची 12 आहेत सध्या। ही 2020 कंडिशन सांगतो मी सध्या, 2020। ओके, आणि एकूण कलमे किती आहेत? तर जवळपास 460 प्लस कलमे आहेत। कलम भारतीय राज्यघटनेमध्ये सध्या एकूण 460 प्लस किंवा 465 किंवा 461 असे तुम्हाला काही पुस्तकामध्ये मिळून जाईल। तर भारतीय राज्यघटनेमध्ये 2020 सध्या एक प्रास्ताविका आहे, त्यानंतर 25 भाग आहेत, 12 परिशिष्ट आहेत किंवा अनुसूची आहेत आणि 460 प्लस कलमे आहेत। तर हे सध्या 2020 कंडिशन झाली। ज्यावेळेस आपण घटना स्वीकारलं, कधी स्वीकारले? आपण 26 नोव्हेंबर 1949 भारतीय राज म्हणजे संविधानकर्त्यांनी भारताचं संविधान स्वीकारलं किंवा भारतीय राज्यघटना स्वीकारली आपण 26 नोव्हेंबर 1949 आणि ते अंमलात आणली 26 जानेवारी 1950 म्हणजे 1 महिन्यानंतर। मग भारतीय राज्यघटनेमध्ये त्यावेळेस किती भाग होते किंवा किती कलमे होते हे विचारतात। मी या ठिकाणी लिहितो आहे 2020 एवढी कंडिशन आहे। ओके, तर 1949 किंवा 1950 काय कंडिशन होती? तर भारतीय राज्यघटनेमध्ये त्यावेळेस एक प्रास्ताविका होती जे आज देखील आहे, 25 भागाऐवजी त्यावेळेस भाग होते 22 भाग होते 1949 कंडिशन सांगतो मी। त्यानंतर परिशिष्टे होते 8, ओके, 22 भाग 8 परिशिष्टे म्हणजेच अनुसूची होत्या, अनुसूची 8 होत्या, आज 12 आहेत आणि 395 कलमे होती, 395। आज देखील भारतीय राज्यघटनेमध्ये 395 संख्यावर कलम, ओके, या ठिकाणी तुम्ही बघू शकता। हे जे शेवटचं कलम आहे या ठिकाणी दाखवलेलं मी 395 दाखवलेलं आहे, म्हणजेच भारतीय राज्यघटनेमध्ये आज देखील 396 कलम नाही आहे। मी काय म्हणतो बघा, भारतीय राज्यघटनेमध्ये या एक कलमापासून ते 395 कलमापर्यंत तेच संख्या आहे, परंतु एकूण जर कलम आपण मोजली म्हणजेच उपकलमासहित तर ती संख्या बनते 460। क्लिअर? म्हणजे 396 कलम आढळणार नाही, परंतु या ठिकाणी बघा तुम्ही 243ZH आहे किंवा 243 आहे, 243 ABCD असे आहेत। म्हणजेच हे जर संपूर्णतः कलमे मोजली तर बनेल 460 कलमे बनतील आणि जे आकडा बघितला किंवा संख्या जर बघितली तर 395 राहील शेवटचा कलम। क्लिअर? मग काही कलमे रद्द झालेले आहेत आणि भागाविषयी जर संपूर्ण जे 25 भाग आहेत आज ते भाग जर आपण बघायला गेलं तर आज आपण इन डिटेलमध्ये चर्चा करणारच आहोत। ओके, तर बघूयात। सर्वात पहिल्यांदा तर हे जे भाग आहेत मी संपूर्णतः भाग या ठिकाणी लिहिलेला आहे रेड हे जे मार्करने आणि जे काही आहेत काळ्या कलरमध्ये ते मी इन डिटेलमध्ये त्यांची माहिती दिलेली आहे। तर सर्वात पहिल्यांदा बघूयात आपण भाग एक आणि त्याविषयी किंवा त्यावेळेस जे काही महत्त्वाचे घटक असतील ते मी तुम्हाला इतर माहिती असेल ते मी सांगत जाईन। सर्वात पहिल्यांदा आहे भाग एक, एक नंबरचा भाग। भाग एक काय सांगतं बघा, संघराज्य व त्यांचे राज्यक्षेत्र याविषयी जे काही तरतुदी आहेत ते भाग एकमध्ये आहेत। संघराज्य किंवा केंद्र सरकार म्हणजे संघराज्य आणि त्यांचे राज्यक्षेत्र याविषयी जे काही तरतुदी आहेत ते भाग एकमध्ये आहेत। म्हणजेच कलम 1 ते 4 ज्या काही तरतुदी आहेत भारतीय राज्यघटनेमधील कलम 1 ते 4 याविषयी इन डिटेलमध्ये जेवढी पण माहिती आहे ते भाग एकमध्ये आहे। क्लिअर? म्हणजे संघराज्य म्हणजे हे टायटल आहे त्यांच्या, हे भाग आणि हे टायटल आहेत। भाग एक काय सांगतं, संघराज्य व त्यांचे राज्यक्षेत्र कलम 1 ते 4। म्हणजेच संपूर्णतः आज भारतामध्ये एकूण किती राज्य आहेत, 28 घटक राज्य आहेत आणि 8 केंद्रशासित प्रदेश आहेत। या संपूर्ण
जेवढे 28 घटक राज्य आहेत आणि एकूण जेवढे 8 केंद्रशासित प्रदेश आहेत त्यांचे नावं जर कोणत्या ठिकाणी असेल तर ते कलम 1 आहेत. क्लिअर? म्हणजे संघराज्य त्यांचे राज्यक्षेत्र याच्यामध्ये. त्यानंतर एखादं नवीन राज्य जर स्थापन करायचं असेल सरकारला, किंवा विद्यमान राज्य किंवा सध्या अस्तित्वात असलेले राज्य त्याचे नावे, त्याचा सीमा, ओके, एक किंवा एखादं राज्य असेल त्या राज्यामधून एक वेगळा राज्य जर निर्माण करायचं असेल तर या काही याच्यासंबंधी ज्या काही तरतुदी आहेत ते तरतुदी आहेत भारतीय आपल्या भाग 1. क्लिअर? आता उदाहरणार्थ 2014 तेलंगणा नवीन राज्याची निर्मिती झाली आंध्र प्रदेशमधून, ओके, तर ते कोणत्या भागानुसार केलेले आहे तर भाग 1 म्हणजे कलम 3. ओके, तर 1 ते 4 कलम आहेत भाग 1. क्लिअर? त्यानंतर भाग 2 काय सांगतं? नागरिकत्वाशी संबंधित ज्या काही तरतुदी आहेत त्या भाग 2 आहेत आणि त्यामध्ये कलमे आहेत 5 ते 11. म्हणजेच 5 ते 11 या कलमामध्ये भारतातील जेवढे पण व्यक्ती आहेत किंवा त्यांचं नागरिकत्व कशाप्रकारे असणार आहे याविषयी जे काही माहिती आहे ते भाग 2 आहे. म्हणजेच घटनेच्या प्रारंभीचे नागरिकत्व भाग म्हणजे कलम 5 सांगतं. त्यानंतर सुरुवातीला जे काही व्यक्ती होते किंवा भारतामध्ये जे काही नागरिक होते त्यांचं नागरिकत्व म्हणजे भारताचं नागरिकत्व आहे की पाकिस्तानचं किंवा इतर देशाचं हे ठरवणार कसं, त्यामुळं ज्या काही तरतुदी करण्यात आल्या आहेत त्या भाग 2 करण्यात आल्या आहेत. म्हणजेच पाकिस्तानातून भारतात आलेले व्यक्ती किंवा भारतातून पाकिस्तानामध्ये गेलेले व्यक्ती त्यांचं नागरिकत्वाच्या संबंधित ज्या काही तरतुदी आहेत त्या तरतुदी आहेत या भाग 2. क्लिअर? आणि यासंबंधित जे काही प्रश्न असतील ते तुम्हाला इथं दिसत असेल. त्यानंतर बघूयात आपण भाग 3, अत्यंत महत्त्वाचा आहे भाग 3. भाग 3 भारतीय राज्यघटनेचा मॅग्ना कार्टा म्हणतो आपण, इतकं महत्त्वाचं आहे. तर भाग 3 काय सांगतं? मूलभूत हक्क सांगतं, म्हणजे फंडामेंटल राईट. मूलभूत हक्काशी संबंधित ज्या काही तरतुदी आहेत त्या भाग 3 आहेत. मूलभूत हक्क म्हणजेच कलम 12 ते 35 तरतुदी आहेत. त्या कलम 12 ते 35 यामध्ये ज्या काही तरतुदी आहेत ते भाग 3 आहेत किंवा मूलभूत हक्काशी संबंधित आहेत. 12 ते 35 कलम लक्षात ठेवा, मूलभूत हक्काशी संबंधित. आणि मूलभूत हक्क हे आपण कोणत्या देशाकडून घेतलं, म्हणजे भारतीय राज्यघटने जे स्रोत आहेत हे जे काही गोष्टी आहेत ते कोणत्या देशाकडून घेतलेलं आहे असा एक सेपरेट टॉपिक आहे, तो आपण कधीतरी घेऊयात पुढे. परंतु मूलभूत हक्क आपण कोणत्या देशाकडून घेतलं तर असा प्रश्न विचारलं तर उत्तर द्यायचं अमेरिका. अमेरिकेकडून भारतीय राज्यघटनेकर्त्यांनी ज्या काही मूलभूत हक्कांसंबंधित तरतुदी आहेत ते घेतलेले आहेत. मग आता या मूलभूत हक्कामध्ये वेगवेगळ्या तरतुदी आहेत. समानतेचा हक्क आहे, स्वातंत्र्याचा हक्क आहे, त्यानंतर धर्मस्वातंत्र्याचा हक्क आहे, ओके, तर सांस्कृतिक अधिकार आहेत किंवा घटनात्मक उपाययोजनेचा हक्क जो कलम 32 आहे. ज्या बऱ्याचशा तरतुदी आहेत त्या मूलभूत हक्कासंबंधित भाग 3 दिलेल्या आहेत. ओके, कधी ते आपण परत इन डिटेलमध्ये मूलभूत हक्क हा सेपरेट चॅप्टर घेणारच आहोत. आत्ता फक्त लक्षात ठेवा भाग 3 कशाशी संबंधित आहे तर ते आहे मूलभूत हक्काशी संबंधित. त्यानंतर बघूयात भाग 4. भाग 4 काय सांगतं बघा, भाग 4 हे मार्गदर्शक तत्वाशी संबंधित आहे. मार्गदर्शक तत्वे आणि हे आहेत कलम 36 ते 51. भारतीय राज्यघटनेतील कलम 36 ते कलम 51 ज्या काही तरतुदी आहेत ते भारतीय म्हणजे भाग 4 देण्यात आलेले आहेत. मार्गदर्शक तत्वे ज्याला आपण काय म्हणतो, DPSP म्हणतो, ओके, DPSP म्हणजे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी. डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी म्हणजे राज्य धोरणाचे मार्गदर्शक तत्वे म्हणतो आपण. भाग 4 देण्यात आलेले आहेत, भाग 4 मार्गदर्शक तत्वे. त्यानंतर मग मार्गदर्शक तत्वामध्ये म्हणजे मार्गदर्शक तत्वे आपण कोणत्या देशाकडून घेतलं तर हे घेतलेलं आहे आपण आयर्लंडकडून. आयर्लंड या देशाकडून आपण घेतलेलं आहे मार्गदर्शक तत्वे. ओके, कलम 36 ते कलम 51 ज्या काही तत्वे आहेत ते आपण सेपरेट चॅप्टरमध्ये पुढे घेणारच आहोत. त्यानंतर आहेत भाग 5. हां, भाग 4 नंतर या ठिकाणी बघा, आता हे महत्त्वाचं आहे भाग 4 ए हे आपण ज्यावेळेस मूळ आपण घटना स्वीकारले त्यावेळेस त्या भारतीय राज्यघटनेमध्ये भाग 4 समावेश नव्हता. ज्यावेळेस मी किंवा कुठंही इथून पुढं कॅपिटल अक्षरने एखादा कलम दाखवेन किंवा कोणती माहिती दाखवेन, कॅपिटल म्हणतो मी, कॅपिटल लेटरने, कॅपिटल ए किंवा बी, ओके, किंवा सी, या काही गोष्टी आहेत ते घटनाकर्त्यांनी घटना दुरुस्ती करून भारतीय राज्यघटनेमध्ये ॲड करण्यात आल्या आहेत असं समजून घ्यायचं. म्हणजे ज्या काही कॅपिटलमध्ये दिसतील या गोष्टी घटना दुरुस्तीने म्हणजे समावेश करण्यात आलेले आहेत. मग कॅपिटल ए दिसतो आपल्याला इथं भाग 4 ए.
भाग चार आहे, मग आपण घटनादुरुस्ती केलं, कोणती घटनादुरुस्ती आहे तर हे करण्यात आला, म्हणजे आपण केलेलं आहे, इथं दिसतं तुम्हाला, हे आहे 42वी घटनादुरुस्ती 1976, 42वी घटनादुरुस्ती 1976 नुसार भाग 4 अ समावेश करण्यात आलं, आणि त्याच्यामध्ये काय तरतुदी आहेत तर मूलभूत कर्तव्य समता आहेत, मूलभूत कर्तव्य ज्याला आपण काय म्हणतो फंडामेंटल ड्युटीज म्हणतो, FD, ओके, मूलभूत कर्तव्य, आणि मूलभूत कर्तव्य आपण कोणत्या देशाकडून घेतलं तर रशियाकडून घेतलेलं आहे. मग मूलभूत कर्तव्य याच्यामध्ये एकच कलम नवीन ॲड करण्यात आलं, त्यामध्ये कलम 51 ए, या ठिकाणी तुम्हाला कॅपिटल लेटर दिसत असेल, ओके, कलम 51 ए, आणि एकच कलम आहे सध्या या मूलभूत कर्तव्यामध्ये. एकूण किती कर्तव्यांचा समावेश होतो असं विचारलं तर एकूण 11 कर्तव्य आहेत. ज्यावेळेस आपण भारतीय राज्यघटना स्वीकारलं त्यावेळेस एकही कर्तव्य नाही, म्हणजेच हा कलमच नव्हतं किंवा हा भागच नव्हता, क्लिअर. त्यानंतर आपण घटनादुरुस्ती केली 42वी घटनादुरुस्ती 1976 इंदिरा गांधीचा काळ आहे. मग त्याच्यामध्ये आपण एक कमिटी बसवली त्यांनी, सरदार स्वर्णसिंह समिती. मग त्या समितीने काही मूलभूत कर्तव्यांचा समावेश करावा म्हणून त्यांनी सांगितले आणि काही शिफारसी केल्या. त्यापैकी काही शिफारसी भारतीय म्हणजे सरकारनं म्हणजे केंद्र सरकारनं स्वीकारलं आणि भाग 4 ए ते समावेश करण्यात आलं मूलभूत कर्तव्य या टॉपिकखाली, ओके. तर त्यावेळेस त्यांनी भाग म्हणजे एकूण कर्तव्य फक्त 10 स्वीकारले होते. त्यानंतर 2002 11वा मूलभूत कर्तव्य जे आहे ते आपण स्वीकारलेलं आहे. म्हणजे सध्या जर मूलभूत कर्तव्य किती आहेत असा प्रश्न विचारला तर उत्तर द्यायचं 11. त्यानंतर पुढे बघूयात भाग 5, ओके, भाग 5 हे देखील महत्त्वाचं आहे. संघराज्याशी संबंधित ज्या काही तरतुदी आहेत ते भाग 5 आहेत. संघराज्याशी संबंधित ज्या महत्त्वाच्या तरतुदी आहेत, संघराज्य म्हणजे केंद्र सरकारशी संबंधित ज्या काही तरतुदी आहेत त्या भाग 5 देण्यात आल्या आहेत. मग त्यामध्ये कलम आहेत कलम 52 ते कलम 151, कलम 52 ते कलम 151 दरम्यानच्या ज्या काही तरतुदी आहेत त्या भाग 5 येतात, क्लिअर. मग यामध्ये बऱ्याचशा गोष्टी आहेत. एकूण भारतीय राज्यघटनेमध्ये मी सुरुवातीला सांगितलं 25 भाग आहेत सध्या. प्रकरणे विचारले, प्रकरण म्हणजे ह्या भागांचं पण परत विभागणे आहे. एकूण 23 प्रकरणे आहेत, लक्षात ठेवा, एकूण 23 प्रकरणे आहेत. मग आता ह्या भाग म्हणजे भाग 5 संघराज्यामध्ये आणखीन आतमध्ये जाऊन तर 4-5 प्रकरणे येतात. त्यापैकी सगळ्यात महत्त्वाचं आहे सर्वात पहिल्यांदा कलम 52 काय सांगतं, भारतासाठी एक राष्ट्रपती असेल, म्हणजे राष्ट्रपतीशी संबंधित ज्या काही तरतुदी आहेत त्या भाग 5 येतात. राष्ट्रपती संबंधित ज्या काही तरतुदी त्या भाग 5 येतात कलम 52. त्यानंतर राष्ट्रपती असू द्या, उपराष्ट्रपती आहे कलम 63, उपराष्ट्रपती संबंधित ज्या काही तरतुदी आहेत त्या भाग 5 येतात. त्यानंतर मंत्रिमंडळ आहे कलम 74, मंत्रिमंडळ केंद्रीय मंत्रिमंडळ सांगतो, केंद्रीय हे केंद्र संबंधित आहे, हां, भाग 5 केंद्राशी संबंधित आहे, म्हणजे केंद्रीय मंत्रिमंडळाशी संबंधित ज्या काही तरतुदी आहेत त्या आहेत भाग 5. त्यानंतर भारताचा महान्यायवादी आहे त्याचे देखील तरतूद, भारताचा महान्यायवादी कलम 76 आहे, ते देखील भाग 5 समावेश आहे. त्यानंतर संसद आहे, संसदेची रचना, लोकसभा आहे, राज्यसभा आहे त्याची रचना, मग त्याच्या संबंधित ज्या काही तरतुदी आहेत त्या भाग 5 देण्यात आलेल्या आहेत. एवढ्या सगळ्या गोष्टी त्या भाग 5, ओके. त्यानंतर कलम 110 आहे धनविधेयकासंबंधित, कलम 108 संयुक्त बैठक हे देखील याच्यामध्येच येतं, ओके, 52 ते 151 दरम्यानच आहे ह्या गोष्टी. त्यानंतर कलम 111 नुसार एखाद्या विधेयकाला राष्ट्रपती अनुमती देतात, मग ते कायद्यामध्ये रूपांतर होतं. या काही गोष्टी आहेत त्यात कलम 111 नुसार आहे. मग या संघराज्यामध्येच सर्वोच्च न्यायालयासंबंधित किंवा संघराज्यासंबंधित ज्या काही न्यायालय आहे ज्याला आपण सर्वोच्च न्यायालय म्हणतो, जे दिल्लीमध्ये आहे, ओके, तर त्याच्या संबंधित जे कलम आहे ते कलम 324 आहे. म्हणजे सर्वोच्च न्यायालयाशी संबंधित जे कलम आहे ते कलम 124, आणि सर्वोच्च न्यायालयाशी संबंधित खालीपैकी कोणत्या भागामध्ये आहेत असं विचारलं तर उत्तर द्यायचं भाग 5, ओके. त्यानंतर महान्यायवादी वगैरे झालं तर कलम 148 खूप महत्त्वाचं आहे. कलम 148 हे कसे संबंधित आहे, ह्याला कॅगशी संबंधित आहे. कॅग म्हणजे कंट्रोलर ऑडिटर ऑफ जनरल, म्हणजे भारताचा नियंत्रक व महालेखा परीक्षक, याच्या संबंधित ज्या काही तरतुदी आहेत कलम 148, आणि त्या आहेत संघराज्य किंवा भाग 5. इतकं मोठं हे भाग 5 आहे, ओके. आय होप तुम्हाला हे भाग 5 समजलं असेल. त्यानंतर भाग 6 खूप महत्त्वाचं आहे. हे राज्य किंवा घटक राज्याशी संबंधित आहे किंवा राज्य सरकारशी संबंधित आहे. घटक राज्य म्हणजे महाराष्ट्र सरकार किंवा केरळ बिहार ज्या काही घटक राज्य आहेत त्यांच्याशी संबंधित ज्या काही तरतुदी आहेत त्या भाग 6 आहेत. मग त्यामध्ये कलमं येतात कलम 152 ते कलम 237 ज्या काही तरतुदी आहेत त्या भाग 6 येतात, ओके. जसं आपण केंद्र पातळीवरती भाग 5 बघितलं तसं राज्य पातळीवरती भाग आहे 6,
म्हणजेच जसं केंद्र पातळीवरती आपण राष्ट्रपती बघितलं, पंतप्रधान बघितलं किंवा मंत्रिमंडळ बघितलं किंवा महान्यायवादी बघितलं किंवा त्याग बघितलं, संसद बघितलं, लोकसभा राज्यसभा ज्या काही गोष्टी बघितल्या आपण, तसं राज्य पातळीवरती राज्य विधानमंडळ आहे, राज्यपाल आहे सगळ्यात महत्त्वाचं, भाग 6 आहे त्याची तरतूद आहे राज्यपालांची, म्हणजेच कलम 153 नुसार राज्यपाल आहे. ओके, तर राज्यपाल आहे, त्यानंतर राज्याचं मंत्रिमंडळ आहे, राज्यामध्ये महाधिवक्ता असतो त्याची तरतुदी या भाग 6 येतात, त्यानंतर राज्याचं विधिमंडळ आहे, विधान परिषद आहे, या संपूर्णतः गोष्टी या भाग 6 याची तरतूद आढळते. आणि जसं आपण केंद्र पातळीवरती सर्वोच्च न्यायालय बघितलं, तसं राज्य पातळीवरती एक उच्च न्यायालय असेल आणि त्या उच्च न्यायालयाशी संबंधित ज्या काही तरतुदी आहेत त्या भाग 6 येतात. क्लिअर? भाग 6. त्यानंतर बघूयात आपण, एक मिनटं, त्यानंतर बघूयात आपण भाग आठशी संबंधित ज्या काही तरतुदी आहेत त्या बघूयात. केंद्रशासित प्रदेश, आता तुम्हाला एक या ठिकाणी दिसत असेल भाग 6 मी जंप केलंय भाग 8, म्हणजेच भाग 6, मग भाग 7 कुठे गेलं आहे ना, भाग 7. तर भाग 7 आपण कॅन्सल केलं आहे किंवा वगळण्यात आलं आहे किंवा रद्द केलेलं आहे. एक घटना दुरुस्ती झाली भाग सात आणि 1956 सातवी घटना दुरुस्ती केलं. 1956 सातव्या घटना दुरुस्तीनुसार भाग 7 जे आहे ते आपण वगळण्यात आलेलं आहे किंवा वगळलेलं आहे. म्हणून तुम्ही सांगितलेलं आहे 4 वाढले आहेत, म्हणजे 22 आणि 4 व्हायला पाहिजे. ॲक्च्युली आहेत किती सध्या? 25 आहेत, म्हणजेच आपण भाग 7 वगळलेलं आहे. त्यामुळे मी डायरेक्ट भाग 6 डायरेक्ट भाग 8 जंप केलेला आहे. मग भाग 8 केंद्रशासित प्रदेशाशी संबंधित तरतुदी आहेत, म्हणजेच केंद्रशासित प्रदेशांचं जे काही प्रशासन आहे ते कसं चालतं किंवा दिल्ली याशी संबंधित कलम 239, आता बघायचं कलम 239 ते 242 जे काही तरतुदी आहेत त्या केंद्रशासित प्रदेशासंबंधित आहेत, म्हणजेच कलम 239 AA म्हणजेच हे दिल्लीशी संबंधित तरतुदी आहेत. आणि भारतीय राज्यघटनेमध्ये सध्या किंवा भारतामध्ये सध्या किती केंद्रशासित प्रदेश आहेत? तर 9 केंद्रशासित प्रदेश आहेत. ओके, हे लक्षात ठेवा. याशी संबंधित ज्या काही तरतुदी आहेत ते भाग 8 आहेत. पुढचा भाग आहे भाग 9, अत्यंत महत्त्वाचा आहे भाग 9, कारण पंचायतीशी संबंधित ज्या काही तरतुदी आहेत ह्या भाग 9 आहेत. आता या ठिकाणी कलम खूप वाढतील, बघा. भाग 9 पंचायतीशी संबंधित आहेत, मग त्याच्यामध्ये कलम आहेत कलम 243 ते कलम 243 ओपर्यंत. कलम 243 ते कलम 243 ओ म्हणतो मी, ABCDमधला ओ. मग एवढ्या काही ज्या काही तरतुदी आहेत ह्या पंचायतीशी संबंधित आहेत त्या ज्या भाग 9 येतात. भाग 9 म्हणजे पंचायती संबंधित ज्या काही तरतुदी आहेत, म्हणजे ग्रामपंचायतीची स्थापना किंवा ग्रामसभेची स्थापना किंवा ग्रामपंचायतीचं किंवा पंचायतीत जो काही कालावधी असू द्या किंवा ज्या काही आरक्षण आहे जागांचं आरक्षण त्यांच्यासंबंधित तरतुदी किंवा वित्त आयोग आहे. ओके, ज्या काही तरतुदी आहेत त्या पंचायतीत संबंधित आहेत. क्लिअर? त्यानंतर भाग 9 म्हटलं आहे त्या ठिकाणी. भाग 9 झाला पंचायतीत संबंधित. भाग 9 कशी संबंधित आहे? तर हे आहे नगरपालिकेशी संबंधित. भाग 9 आहे नगरपालिका. मग जसा गाव पातळीवरती ग्राम पातळीवरती पंचायती आहे, तसं शहरी पातळीवरती किंवा शहरांसाठी नगरपालिका आहे आणि ते आहे भाग 9 मध्ये. ओके, आता हे कॅपिटल आहे, याचा अर्थ हे घटना दुरुस्ती करून आपण ॲड केलेलं आहे. आणि कोणती घटना दुरुस्ती आपण केलं भाग 9 साठी? तर 74वी घटना दुरुस्ती, 74वी घटना दुरुस्ती 1992, लक्षात ठेवा. भाग 9 74वी घटना दुरुस्ती 1992 ॲड करण्यात आलेलं आहे आणि ते नगरपालिकेशी संबंधित आहे. कलम 243 P ते कलम 243 ZG आहेत, महत्त्वाचे कलम आहेत. मग त्याच्यामध्ये देखील नगरपालिकेसंबंधी जे काही तरतुदी आहेत, स्थापना असू द्या, त्यांचा कालावधी, ओके, तर जागांचं आरक्षण किंवा नगरपालिकेसंबंधी जे काही अधिकार आहेत ते ज्या काही संपूर्णतः महत्त्वाची गोष्ट आहे त्या नगरपालिकेमध्ये किंवा भाग 9 आहेत. ओके, ते कोणत्या घटनादुरुस्तीनुसार आपण ॲड केलं ते देखील लक्षात ठेवा. त्यानंतर बघूयात भाग 9 हे देखील आपण नवीन घटनादुरुस्ती करून ॲड केलेलं आहे. B आहे याचा अर्थ. आणि हे आपण ॲड केलेलं आहे 97वी घटनादुरुस्ती 2011 नुसार 9B ॲड करण्यात आलं. आणि कशाशी संबंधित आहे? सहकारी संस्थांशी संबंधित आहे. सहकारी संस्था याच्यामध्ये कलमात समावेश होतो कलम 243 ZH ते ZT पर्यंत.
कलम 243 ZH ते कलम 243 ZT सहकारी संस्थेशी संबंधित आहे. ओके, भाग 9B. त्यानंतर अत्यंत महत्त्वाचा आहे भाग 10 आहे अनुसूचित क्षेत्र व आदिवासी क्षेत्र यांचे संबंधित जे काही प्रशासन आहे त्या संबंधित कलमे, म्हणजे कलम 244 कलम 244 कलम 244 ए पण आहे ज्यामध्ये. परंतु भाग 10 मध्ये एकच म्हणजे आकडा जर बघितला आपण 244 या कलमात समावेश होतो आणि ज्या काही आहेत त्या अनुसूचित क्षेत्रे व आदिवासी क्षेत्रे यांच्या प्रशासनाशी संबंधित ज्या काही गोष्टी आहेत यांची तरतूद भाग 10 मध्ये देण्यात आलं आहे. क्लिअर? ह्याच्यानंतर आपण म्हणजे हे लक्षात कसे ठेवायचे काही विशेष प्रकारचे भाग हे देखील मी लास्टला सांगेन. ओके, म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. त्यानंतर भाग 11 बघूयात आपण. भाग 11 हे केंद्र राज्य यांचे संबंधित तरतूद आहेत, म्हणजेच केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्या संबंधित ज्या काही तरतुदी आहेत त्या तरतुदी भाग 11 समावेश आहेत त्यांच्या तरतुदी. ओके, म्हणजे केंद्र राज्य संबंध जर बघितलं तर भाग 11 आहे आणि याच्यामध्ये कलमाचा समावेश होतो कलम 245 ते कलम 263 पर्यंत. ह्या कलम खूप महत्त्वाचे आहेत, परंतु सगळेच जर लक्षात राहिले तर बेटरच, परंतु जे विशिष्ट कलमे आहेत आता उदाहरणार्थ हे भाग 1 मधील कलमे किती आहेत किंवा 5 ते 11 भाग 2 किंवा भाग 3 आहे 12 ते 35 महत्त्वाचे कलम आहेत किंवा महत्त्वाचे भाग आहेत तेवढे जरी कलमात लक्षात ठेवलं तरी आपलं काम भागून जातं. त्यानंतर केंद्र राज्य संबंध, मग त्यामध्ये काही केंद्र आणि राज्यांचा काही नदी विवाद असेल त्यांच्यावरशी जे काही तरतूद आहेत त्या देखील समावेश ह्या भाग 11 येत राहतील. ओके, त्यानंतर भाग 12 अत्यंत महत्त्वाचा आहे. भाग 12 हे वित्त मालमत्ता संविदा या संबंधित आहेत, म्हणजेच वित्त व मालमत्तेशी संबंधित ज्या काही गोष्टी आहेत ते भाग 12 येतात आणि याच्यामध्ये कलमे आहेत कलम 244 ते कलम 300 ए पर्यंत. कलम 264 ते कलम 300 ए. ओके, वित्त मालमत्ता या संबंधित तरतुदी भाग 12 आहेत. मग याच्यामध्ये जे काही राज्यक्षेत्र आहेत त्या राज्यक्षेत्रामधील जेवढे पण वित्त मालमत्ता याच्याशी संबंधित ज्या काही गोष्टी आहेत आणि ते कसं असायला पाहिजे किंवा कोणत्या कलमामध्ये त्यांचा उल्लेख आहे हे संपूर्णतः येतं भाग 12. क्लिअर? आता ह्याच्यामध्ये बघा, जे वित्त आयोग आहे, वित्त आयोग कलम 280 आहे, कलम 280 वित्त आयोग आहे, तर हे ह्याच्यामध्येच येतं. आणि 300 ए हे जे कलम आहे शेवटचं कलम हे आहे कोणत्याही कायद्याविना ओके मालमत्ता संपादन करण्याचा जो काय हक्क आहे तो वंचित करता येणार नाही सरकारला, हे कलम 300 ए सांगतं. ओके, वित्त मालमत्ता SSS संबंधित किंवा कोणताही जर कर आकारायचा असेल सरकारला, कर आकारायचा असेल तर कायदा हे केलंच पाहिजे, म्हणजे सरकारनं कर आकारण्यासाठी कायदा केलंच पाहिजे हे सांगतं भाग 12 किंवा भाग 12 हे विशिष्ट प्रकारचे कलमे. ओके, जे आपला आकस्मिकता निधी आहे त्याचा देखील समावेश याच भागामध्ये येईल कलम 267. ओके, त्यानंतर भाग 13 अत्यंत महत्त्वाचा आहे. भाग 13 व्यापार वाणिज्य आणि व्यवहार संबंध याच्या संबंधित ज्या तरतुदी आहेत ते भाग 13 येतात कलम 301 ते कलम 307 पर्यंत तरतुद्या भाग 13 येतील. व्यापार वाणिज्य व्यवहार संबंध म्हणजेच राज्यांमधील जे काही व्यापार आहे ह्या व्यापारासंबंधित ज्या काही तरतुदी आहेत ते भाग 13 आहेत. त्यानंतर भाग 14 हे केंद्र आणि राज्य यांच्या अंतर्गत येणाऱ्या किंवा यांच्या नियंत्रणाखालील ज्या काही सेवा आहेत त्यांच्याशी संबंधित तरतुदी ह्या भाग 14 आहेत. केंद्र राज्य म्हणजेच आता ह्याच्यामध्ये कलम बघा, कलम 308 ते 323 पर्यंतच्या कलमाचा समावेश भाग 14 येतं. मग सगळ्यात महत्त्वाचं याच्यामध्ये कलम आहे कलम 312 काय सांगतं, अखिल भारतीय सेवा सांगतं. अखिल भारतीय सेवा असावं किंवा असायला पाहिजे हे कलम 312 आणि ह्याहून पण आणखीन महत्त्वाचं कलम आहे कलम 315 हे कधीच विसरायचं नाही. कलम 315 काय सांगतं, केंद्र सरकार म्हणजे केंद्र पातळीवरती एक लोकसेवा आयोग आणि राज्य पातळीवरती एक लोकसेवा आयोग असेल असं कलम 315 सांगतं, म्हणजेच आपल्या भाषेमध्ये UPSC आणि MPSC थोडक्यात. ओके, याशी संबंधित ज्या काही तरतुदी आहेत किंवा त्याची स्थापना कोणत्या कलमानुसार केलं जातं तर कलम 315 आणि या संबंधित तरतुदी आहेत भाग 14 ज्या सेवा या अंतर्गत येतात. क्लिअर? आय होप तुम्हाला हे समजलं असेल. त्यानंतर भाग 14 ए हे देखील आपण म्हणजे नवीन तुम्हाला दिसत असेल भाग 14 ए कॅपिटल आहे, याचा अर्थ हे देखील भाग नवीन घटनादुरुस्ती करून आपण ॲड केलं. आणि काय घटनादुरुस्ती आहे ही आहे 42वी घटनादुरुस्ती 1976
42 घटना दुरुस्ती 1976 नुसार न्यायाधिकरण या टॉपिकखाली भाग 14A ॲड करण्यात आलं. न्यायाधिकरण म्हणजेच प्रशासकीय न्यायाधिकरण याच्या संबंधित ज्या काही तरतुदी आहेत त्या भाग 14A मध्ये आहेत, ज्या कलम 323A आणि कलम 323B या दोनच कलमांचा समावेश ह्या न्यायाधिकरणामध्ये होतो. क्लिअर? त्यानंतर आपण बघूयात पुढील भाग, भाग 15 देखील अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण भाग 15 मध्ये निवडणुकी संबंधित तरतुदी आहेत, निवडणुका, आणि यामध्ये कलम आहेत 324 ते 329 पर्यंत तरतुदी. ओके, निवडणुकी संबंधित कलम 324 जे आहे ना ते येतं निवडणूक आयोग. आणि निवडणुकामध्ये म्हणजेच कलम 325 अत्यंत महत्त्वाचं कलम आहे देखील. कलम 325 काय सांगतं? कोणत्याही जात, लिंग किंवा वंश यावरून भेदभाव केला जाणार नाही. कशासाठी? मतदान करण्यासाठी. म्हणजेच मतदानासाठी सर्व व्यक्ती पात्र आहेत, जे 18 वर्षावरील व्यक्ती आहेत ते. ओके, तर हे सांगतं कलम 325. आणि कलम 326 काय सांगतं? लोकसभा कलम 326 हे काय सांगतं? लोकसभा किंवा राज्याच्या विधानसभा यांच्यामध्ये ज्या काही निवडणुका होतात ह्या प्रौढ मतदानाच्या आधारे होतील असं सांगतं कलम 326. प्रौढ मतदानाचा अधिकार म्हणजेच मतदानाचा अधिकार 18+ ज्यांचं वय आहे ते पात्र आहेत मतदान करण्यासाठी. ओके, मतदान करण्यासाठी म्हणतो मी. ओके, त्यानंतर या काही तरतुद्या त्या भाग 15 मध्ये आहेत. त्यानंतर आहेत भाग 16. ओके, भाग 16 काय सांगतं? विशिष्ट वर्गांसाठी विशेष तरतुदी. आणि ह्या आहेत कलम 330 ते कलम 342 पर्यंत. विशिष्ट वर्गांसाठी विशेष तरतुदी. मग हे विशिष्ट वर्ग कोणते आहेत? मग कलम 330 काय सांगतं बघा, कलम 330 आणि कलम 332. ओके, हे दोन्ही कलम. कलम 330 काय सांगतं? लोकसभेमध्ये जे काही SC आहेत किंवा ST आहेत, म्हणजे अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती, लोकसभेमध्ये अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती यांच्यासाठी जे जागा आहेत त्या राखीव आहेत. कुठं? कलम 330 नुसार लोकसभेमध्ये, आणि कलम 332 नुसार विधानसभेमध्ये SC ST साठी जागा राखीव असतील कलम 330 आणि कलम 332 पर्यंत. आणि 2020 मध्ये 104 वी घटनादुरुस्ती झाली, हो ना, 104 वी घटनादुरुस्ती केला आपण, आणि हे जे आहे ते आरक्षण हे आणखीन 10 वर्ष आपण वाढवलेलं आहे कलम 330 आणि कलम 332. त्यानंतर कलम 331 आणि कलम 333. ओके, ह्या ज्या कलम आहेत ह्या आहेत कलम 331 काय सांगतं? लोकसभेमध्ये अँग्लो इंडियन समाजासाठीचं प्रतिनिधित्व. आणि कलम 333 काय सांगतं? विधानसभेमध्ये अँग्लो इंडियन समाजाचं प्रतिनिधित्व. आणि कलम 104 वी घटनादुरुस्तीनुसार या अँग्लो इंडियन समाजासाठीचं प्रतिनिधित्व आपण रद्द केलं आहे. हे रद्द केलं, आता प्रतिनिधित्व अँग्लो इंडियनसाठी नाही, फक्त लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये SC ST साठी विशिष्ट जागा राखीव आहेत. हे विशिष्ट वर्गांसाठी विशेष तरतुदी आहेत भाग 16 मध्ये. त्यानंतर आहे अत्यंत महत्त्वाचं भाग 17. भाग 17 हे राजभाषेसंबंधित आहेत, राजभाषा. आणि कलम 343 ते कलम 351 पर्यंतच्या तरतुदी या भाग 17 अंतर्गत राजभाषा याच्यामध्ये येतं, कलम 343 ते कलम 351 पर्यंत. मग जे काही राजभाषा आहेत, म्हणजे केंद्राची राजभाषा किंवा राज्यांची राजभाषा सुद्धा, किंवा विशिष्ट प्रकारचे जे काही आदिवासी समुदाय आहेत त्यांचा किंवा अल्पसंख्यक आहेत त्यांची स्वतःची एक भाषा असू द्या, त्यांचं जतन वगैरे ज्या काही गोष्टी आहेत त्या भाग 17 अंतर्गत येतात. भाग 17 अंतर्गत मग सर्वोच्च न्यायालयाची भाषा किंवा उच्च न्यायालयाची भाषा कोणती असेल या काही तरतुदी आहेत त्या भाग 17 मध्ये येतात. क्लिअर? मग राजभाषेसाठी जो आयोग आहे किंवा कायदा आहे ह्या संपूर्णतः गोष्टी भाग 17 अंतर्गत येतील. त्यानंतर आहे म्हणजे आपण एक कलम देखील आहे कलम 350, कुठला आहे? मातृभाषेतून शिक्षण. ओके, कलम 350 मातृभाषेतून शिक्षण हे दिलं पाहिजे, हे कलम 350. त्यानंतर कलम 351 हे हिंदी भाषेचं संवर्धन केलं पाहिजे असे संबंधित अर्थ आहेत. पुढं आपण कधीतरी भाग 17 डिटेलमध्ये बघूयात. त्यानंतर भाग 18 काय सांगतं? आणीबाणीशी संबंधित तरतुदी.
आणि बने संबंधित तरतुदी आणि किती कलम आहेत त्याच्यामध्ये, कलम 352 ते कलम 360 एवढे कलम आहेत, 52 ते 60 7-8 कलम असतील. त्यापैकी 3 कलम अत्यंत महत्त्वाचे आहेत. कोणती? कलम 352, कलम 356, कलम 360. या फक्त 3 कलम आहे आपल्याला लक्षात ठेवायचे आणि बने संबंधित. कलम 352 जे आहे ते राष्ट्रीय आणीबाणी आहे, कलम 356 जे आहे ते घटक राज्य आणीबाणी आहे म्हणजे राज्यातील आणीबाणी, त्यानंतर कलम 360 जे आहे ते आर्थिक आणीबाणी आहे. ओके, तुम्हाला हे माहिती असेल. हे यांचा समावेश होतो भाग 18 आणीबाणी संबंधित तरतुदीमध्ये. त्यानंतर आहे भाग 19. भाग 19 काय सांगतं? संकीर्ण आहे, संकीर्ण आहे आणि याच्यामध्ये कलम आहेत कलम 361 ते कलम 367 पर्यंत तरतुदी. मग संकीर्ण याचा अर्थ कलम 361 काय सांगतं बघा. कलम 361 काय सांगतं? राष्ट्रपती, राज्यपाल किंवा राज्यप्रमुख यांच्यासाठीचं संरक्षण हे कोणत्या कलमांतर्गत येतात? तर ते आहे कलम 361. राष्ट्रपती आणि राज्यपालांचे संरक्षण आहे ते येतं भाग 19 कलम 361 किंवा जे काही मोठे विमानतळ असू द्या किंवा बंदरे वगैरे आहेत त्याच्या संबंधित ज्या काही तरतुदी आहेत त्या भाग 19 अंतर्गत येतात. क्लिअर? त्यानंतर आहे भाग 20 खूप महत्त्वाचा आहे. भाग 20 काय सांगतं? घटना दुरुस्ती संबंधित तरतुदी. घटना दुरुस्तीशी संबंधित ज्या काही तरतुदी आहेत भाग 20 आहेत आणि याच्यामध्ये एकच कलम आहे ते कलममध्ये कलम 368. ओके, घटना दुरुस्ती. मग घटना दुरुस्ती ज्या काही पद्धती आहेत साधारण विशेष किंवा विशेष प्लस निम्मे घटक राज्यांची अनुमती साधे बहुमत हे आपण संपूर्णतः पुढे बघूयात. आता फक्त लक्षात ठेवा भाग 20 सांगतं घटना दुरुस्ती संबंधित तरतुदी किंवा संविधानामध्ये जर बदल करायचा असेल तर काय करावं लागेल या संबंधित तरतुदी भाग 20 देण्यात आलेले आहेत. आणि घटना दुरुस्ती आपण कोणत्या देशाकडून घेतलं? दक्षिण आफ्रिका. ओके, साऊथ आफ्रिकेकडून आपण घटना दुरुस्ती ही पद्धत घेतलेली आहे. त्यानंतर आहे भाग 21. भाग 21 काय सांगतं? अस्थायी, संक्रमणशील आणि विशेष तरतुदी. ओके, अस्थायी, संक्रमणशील आणि विशेष तरतुदी कलम 369 ते 392 तरतुदी आहेत. कलम 369 ते 392 अस्थायी विशेष तरतुदी भाग 21. अस्थायी म्हणजे काय? तुम्ही कलम ऐकलं असेल कलम 370. ओके, कोणतं कलम? कलम 370 कशा संबंधित आहे? जम्मू आणि काश्मीर संबंधित अस्थायी तरतुदी, जम्मू काश्मीर राज्याबाबत अस्थायी तरतूद हे कलम 370 सांगत होते. कशामध्ये येतं? हे इथंच येणार कलम 369 नंतर म्हणजेच भाग 21 येणार. अस्थायी याचा अर्थ स्थायी नाही म्हणजे ते बदलता येतं किंवा रद्द करता येतं. आपण करून जम्मू काश्मीर या राज्याचं विभाजन करून जम्मू काश्मीर केंद्रशासित प्रदेश आणि लदाख केंद्रशासित प्रदेश वेगळं केलेलं आहे 31 ऑक्टोबर 2019. ओके, त्यानंतर अस्थायी आणि विशेष तरतुदी आहेत. विशेष तरतुदी म्हणजे या कलमामध्ये काही राज्यांना विशेष तरतुदी देण्यात आलेत किंवा विशेष अधिकार देण्यात आलेत. कोणते? कलम 371 गुजरात आणि महाराष्ट्र यांना विशेष तरतुदी लागू आहेत. कलम 371 गुजरात आणि महाराष्ट्र संबंधित जे काही विशेष तरतुदी आहेत ते आहेत. त्यानंतर कलम 371 आहे, कलम 371A आहे, कलम 371B, C, D, E, F, G अशा प्रकारचे भरपूर कलम आहेत ज्या त्या राज्याशी संबंधित विशेष तरतुदी आहेत. आता कलम 371A आहे आसामशी संबंधित, सॉरी नागालँडशी संबंधित आहे. कलम 371A आहे नागालँडशी संबंधित. त्यानंतर कलम 371B आहे आसाम, सी आहे मणिपूर. ओके, त्यानंतर डी आहे आंध्र प्रदेश आणि ई आहे आंध्र प्रदेशमधील केंद्रीय विद्यापीठाची स्थापना. ओके, त्यानंतर ABCDEF आहे सिक्कीमशी संबंधित, सिक्कीमला विशेष राज्याचा दर्जा देण्यात आलेला आहे. ओके, किंवा विशेष तरतुदी आहेत सिक्कीम कलम 371Fनुसार. त्यानंतर FG आहे मिझोरामशी संबंधित. त्यानंतर आय गोव्याशी संबंधित आहेत आणि जे आहे कर्नाटकशी संबंधित. ओके, कधीतरी पुढे आपण डिटेलमध्ये बघूया. हे आहेत ज्या काही तरतुदी आहेत त्या विशेष तरतुदी या भाग 21 अंतर्गत येतात. ओके, आय होप तुम्हाला हे समजलं असेल. त्यानंतर बघूयात आपण भाग 22 म्हणजे शेवटचा भाग आहे आपला भाग 22 संक्षिप्त नाव, प्रारंभ, हिंदी पाठ आणि निरसने याचे संबंधित ज्या काही तरतुदी आहेत त्या भाग 22 येतात आणि कलम 393 ते 395 तरतुदी यात आहेत. ओके, तर हे आहेत संपूर्ण आपले 25 भाग. परंतु संख्या जर बघितली भागांची, ओके, इथं एकूण संख्या जर बघितलं तर 25 होतील, परंतु आकडा जर बघितलं तर 22 एवढेच म्हणजे आकडा आहे किंवा 23वा भाग नाही आहे हे लक्षात ठेवा महत्त्वाचं. ओके, तर भाग 1 जे काही भाग आहेत ते आपण 22 इन डिटेलमध्ये बघितलेलं आहे. याच्या संबंधित याच्यामध्ये जे काही माहिती मी कमी देण्याचा प्रयत्न केला असेल तर सॉरी, आणि याच्या प्रत्येक भागाविषयी आपण इन डिटेलमध्ये माहिती आपण पुढे बघणारच आहोत, त्यामुळे हा व्हिडिओ खूप मोठा होईल. आता काही मी काय सांगेन, आता
ज्या काही महत्त्वाचे भाग आहेत ते लक्षात कसं ठेवायचं, काही महत्त्वाचे भाग तेवढेच लक्षात ठेवले तरी आपला प्रश्न सुटू शकतो. आता उदाहरणार्थ बघा या ठिकाणी, पाच सहा आणि सात म्हणजेच आठ, म्हणजे हे जे भाग आहेत ना, हे पाच सहा आठ हे क्रमानुसार भाग आहेत आणि हे केंद्र सरकार, राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेश असं लक्षात ठेवायचं आहे. केंद्र सरकार, राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेश सरकार म्हणजे त्यांचं सरकार, म्हणजे पाच सहा आणि आठ म्हणजे म्हणजे क्रमानुसार आहेत. त्यानंतर भाग नऊ येतं पंचायतीच्यामध्ये, नऊ नऊ ए नऊ बी म्हणजे पंचायत, नगरपालिका आणि सहकारी संस्था, पंचायत, नगरपालिका आणि सहकारी संस्था, नऊ नऊ ए आणि नऊ बी, क्लिअर. आणि भाग दहा अनुसूचित क्षेत्राशी संबंधित आहेत, हां अनुसूचित क्षेत्र किंवा आदिवासी क्षेत्र, भाग दहा लक्षात ठेवायचं, दहा अनुसूचित क्षेत्र किंवा आदिवासी क्षेत्र. त्यानंतर भाग अकरा, हे अकरा जे आहे ना म्हणजे इथे एक आहे इथे एक आहे, म्हणजे केंद्राचं आणि राज्याचं संबंध लक्षात ठेवायचं, एक आणि एक म्हणजे केंद्र आणि राज्याचा संबंध, एक आणि एक अकरा. ओके, आणि बारा, बारा वित्त लक्षात ठेवा किंवा बारा वी लक्षात ठेवा, ओके बारावी आहे ना, बारावी असतं ना, बारा एक भागाचं म्हणजे भागाची संख्या आहे आणि वी म्हणजे वित्त असं लक्षात ठेवा, बारावी. ओके, त्यानंतर तेरा आहे, तेरा व्यापार आहे असं लक्षात ठेवा, तेरा व्यापार, तेरा व्यापार मेरा फायदा असं लक्षात ठेवा. ओके, तेरा व्यापार व्यवहार संबंध वगैरे, तेरा व्यापार वाणिज्य, तेरा व्यापार मेरा फायदा असं लक्षात ठेवा, भाग तेरा. भाग चौदा जे आहे ना, चौदा सेवा संबंधित आहेत, भाग चौदा सेवा म्हणजे चौदा तास आपण सेवा करतो असं लक्षात ठेवायचं, चौदा तास सेवा. ओके, लय एवढं लक्षात ठेवा, ते चार पाच वर्ष आपण ज्यावेळेस वाचेन त्यावेळेस आपल्याला लक्षात राहायला सोपं होईल ते. त्यानंतर बघा, पंधरा पंधरा निवडणुका आहेत, ओके म्हणजे पंधरा वेळेस निवडणुका झालेल्या आहेत म्हणायचं भारतामध्ये, किती वेळेस, पंधरा वेळ निवडणुका किंवा पंधरावी लोकसभा होती आपल्यात, ओके मागच्या वेळेस. त्यानंतर भाग सोळा, भाग सतरा, सतरा लक्षात ठेवा खूप महत्त्वाचा आहे, भाग सतरा लगेच लक्षात राहील, काय माहिती आहे का, सतरा भाषा लक्षात ठेवायचं, सतरा भाषा, सतरा भाषा म्हणजेच सतरा भाग सतरा आणि भाषेशी संबंधित आहे म्हणजे राज्य, राजभाषा. ओके, जर आणखीन एक जर विशेष बघायला गेलं, ओके तर कोणतंही आपलं नोट काढायचं, ओके शंभर असू द्या, पाचशे असू द्या, दोनशे, वॉटेवर, ओके तर त्या नोटेच्या पाठीमागं किंवा त्या नोटेवरती हिंदी आणि इंग्लिश हे दोन्ही भाषा धरून एकूण किती भाषेमध्ये ते लिहिलेलं असतं त्याच्यामध्ये, म्हणजे आता हे शंभर रुपयाची नोट आहे, क्लिअर तुम्हाला दिसत असेल, शंभर रुपयाची नोट आहे, तर याच्यामध्ये शंभर रुपये हे जे लिहिलेलं आहे ते या ठिकाणी पंधरा भाषेमध्ये लिहिलेलं आहे, त्यानंतर या ठिकाणी इंग्लिश भाषा आणि या ठिकाणी कुठे गेलं, ओके या ठिकाणी हिंदी भाषा, ओके असं एकूण सतरा वेळेस लिहिलेलं आहे आणि हे भाषेत संबंधित आहेत असं पण आपण लक्षात ठेवू शकतो, भाग सतरा राजभाषा. ओके, तर अठरा आणीबाणी म्हणजे अठरामधलं अ घ्यायचं आणि आणीबाणीमधलं अ घ्यायचं, अठरा अ, ओके अ लक्षात ठेवायचं, अठराचं अ आणि आणीबाणीचा अ, ओके अ संख्येर. त्यानंतर घटनादुरुस्ती वीस आहे, ओके हे अपवाद आहे म्हणजे किंवा एकच आणि सत्यत महत्त्वाचं आहे त्यामुळे लक्षात राहू शकतं, भाग वीस घटना दुरुस्ती. आय होप तुम्हाला हे संपूर्णतः समजलेलं असेल, भारतीय राज्यघटनेतील भाग जेवढे पण आहेत ते आपण इन डिटेलमध्ये आपण माहिती बघितलेलं आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा आणि या व्हिडिओ संबंधित तुमच्या काही सूचना असतील ते देखील मला स्क्रीनवर दिसत असलेल्या आपल्या नंबरवरती तुम्ही मेसेज करू शकता किंवा आपलं जे एक टेलिग्राम चॅनल देखील आहे अनुभव स्टडी विथ NDS म्हणून त्या देखील तुम्ही चॅनल जॉईन करू शकता. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांमध्ये शेअर करायला विसरू नका. तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल किंवा पहिल्यांदाच बघत असाल हा चॅनल तर या चॅनलला सबस्क्राईब. तर इथंच थांबतो मी, हा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांमध्ये शेअर करायला विसरू नका. तुम्ही जर पहिल्यांदाच या चॅनलवरती आला असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी दिलेला बेल आयकॉनवर क्लिक नक्की करा. चला तर मग पुढे भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत पाहत राहा अनुभव स्टडी मराठी.